उत्तराखंडमधल्या सर्व जागा भारतीय जनता पक्ष जिंकू शकतो, तर हरियाणातल्या 10 पैकी 8 जागांवर भाजपच जिंकण्याचा अंदाज आहे. ओपिनियन पोलनुसार हरियाणात काँग्रेसला फक्त 2 जागा मिळू शकतात. तर काय सांगते ओपिनियन पोलनुसार समोर आलेली आकडेवारी? हिमाचल प्रदेशमध्ये लोकसभेच्या 4 जागा आहेत आणि 4 पैकी 4 जागांवर भाजप विजयी होते असे या ओपिनियन पोलनुसार दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसला इथे एकही जागा सध्या मिळताना दिसत नाहीये. यानंतर उत्तराखंडची आकडेवारी काय सांगते पाहूयात. लोकसभेच्या 1 जागा आहेत उत्तराखंडमध्ये 5 आणि 5 च्या 5 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होताना दिसत आहेत आणि काँग्रेसला इथेही सपशेल अपयश येताना दिसत आहे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड दोन्ही राज्यांमध्ये. यानंतर हरियाणामध्ये आपण जाऊयात. हरियाणातली आकडेवारी काय सांगते तर हरियाणामध्ये लोकसभेच्या 10 जागा आहेत. तिथे भाजपला 8 जागा मिळू शकतात आणि काँग्रेसला 2. त्यामुळे उत्तराखंड आणि हिमाचल सारखी स्थिती इथे नाही आहे. इथे काँग्रेसला 2 का होईना पण जागा मिळताना दिसत आहेत या ओपिनियन पोलनुसार. परत एकदा आपण जाऊयात अभय देशपांडे सरांकडे. अभय सर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश इथे सुद्धा काँग्रेसला 1 सुद्धा विजय मिळेल असं दिसत नाहीये या ओपिनियन पोलनुसार, आणि हरियाणामध्ये काँग्रेसला 2 जागा मिळतील असं सध्या तरी वाटतंय, आणि नेमक्या आज घडलेल्या तिथल्या राजकीय घडामोडी या सगळ्यांना लिंक करून तुम्ही कसं बघता? काय हा सगळा ओपिनियन त्या आजच्या घडामोडी झाल्या त्याच्या आधीचा आहे, त्याच्यामुळे निश्चितपणे याच्यातली आकडेवारी आपण आता गृहित धरणं थोडंसं म्हणजे चुकीचं ठरेल. कारण या नवीन घडामोडी आहेत याच्यामुळे तिथे भाजपाला एक मोठा धक्का बसलेला आहे. याच्यानंतर याची प्रतिक्रिया लोकांमधून कशी येते हे अतिशय महत्वाचं ठरणार आहे पुढच्या सगळ्या मतांच्या गणिताचा विचार केला तर. दुसरं गोष्ट सौरभ अशी आहे की हिमाचलमध्ये राज्यसभा निवडणुकीपासून सत्तांतरासाठी सगळ्या गोष्टी जगण्याचा ज्या प्रयत्न सुरू आहे त्याला लोकांमधून काय प्रतिक्रिया येते. कारण अनेकदा ज्या पद्धतीचं राजकारण भाजपाकडून या राज्यामध्ये राज्य सरकार डिस्टेबिलाईज करण्यासाठी किंवा अस्थिर करण्यासाठी केलं जातं त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया अनेक ठिकाणी लोकांकडून फार प्रतिकूल आलेल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मला वाटतं इथलं परत एकदा याचा लोकांचा जो जशा निवडणुका जवळ येतील त्या तोपर्यंत लोकांचा कौल कसा राहील त्याच्यामुळे ही आकडेवारी म्हणजे ही सत्याच्या जवळपास सुद्धा जाणारी ठरेल का याच्याबद्दल निश्चितपणे शंका आहे आता या आणि विशेषतः आताच्या आजच्या घडामोडीबद्दल. बरोबर बरोबर. तर हे झालं उत्तराखंड हरियाणा आणि हिमाचल प्रदेशाचं. त्यानंतर आता आपण जम्मू काश्मीरमध्ये जाऊयात. तिकडे जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये भाजपला मोठं यश मिळताना दिसतंय. जम्मू काश्मीरमध्ये भाजपला 2 तर ओमर अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फरन्सला 3 जागा मिळण्याचा अंदाज आहे. ओपिनियन पोलनुसार लडाखमधल्या एकमेव जागेवर भाजपचा खासदार निवडून येऊ शकतो. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होणार आहे. ओपिनियन पोल नुसार ही आकडेवारी काय सांगते? जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या 5 जागा आहेत, त्यापैकी 2 जागांवर भाजप विजयी होणार असं दिसत आहे. नॅशनल कॉन्फरन्स 3, पीडीपी आणि काँग्रेस यांना मात्र या ओपिनियन पोल नुसार एकही जागा मिळेल असं दिसत नाहीये. लडाखमध्ये बघूयात. लोकसभेची 1 जागा आहे लडाखमध्ये आणि या पोल नुसार भाजपला ती एकमेव जागा मिळण्याचा अंदाज आहे. पुन्हा एकदा जाऊयात अभय देशपांडे सरांकडे. अभय सर, 370 हटवल्यानंतरची पहिली ही लोकसभा निवडणूक होत आहे, त्याचा काही फायदा भाजपला होताना दिसतो या सगळ्या भागात लडाख आणि जम्मू काश्मीर? नाही, निश्चितपणे जम्मूमध्ये आधीपासून भाजपाचा तिकडे बऱ्यापैकी पसरा आहे. विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये सुद्धा भाजपाने तिकडे बऱ्यापैकी यश मिळत होतं. विशेषतः आता जम्मू काश्मीरचं जे त्रिभाजन झालेलं आहे त्याच्यानंतर लडाख आणि जम्मू या भागामध्ये जिथे लोकोपयोगी कामं किंवा योजना सरकारच्या काश्मीर व्हॅलीच्या बाहेर मिळत नाही अशी सातत्याने तक्रार होती. विशेषतः जे विस्थापित झालेले पंडित आहेत त्यांचं बऱ्यापैकी वास्तव्य जम्मूमध्ये आहे, तर तिथे निश्चितपणे भाजपाला आतापर्यंत मिळालेलं यश बघितलं तर साधारणतः आकडेवारी ती दिसते. पण व्हॅलीमध्ये ज्याला म्हणतो किंवा काश्मीरमध्ये 370 संदर्भात जी प्रतिक्रिया येते त्याच्यावरनं तिथं जनता नेमकी कोणाला कौल देईल. पीडीपी बरोबर राहणार की नॅशनल भाजपाला ते तिथे फारसा स्कोप नाही आहे, पण पीडीपी ही नॅशनल कॉन्फरन्स याच्यापैकी कोणाची निवड करते हा एक कुतूहलाचा विषय आहे. या जागा जरी किरकोळ असल्या तरी नॅशनल लेवलला जे मुद्दे आज
ट्रेंडिंग विषय किंवा 370 हा विषय पूर्ण भारतात चालतोय, त्याची काश्मीर मधल्या लोकांची नेमकी प्रतिक्रिया काय ती मला वाटतं त्या निकालांवरून आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे या निकालांबद्दल एक किंवा दोन जागा असल्या तरी कुतूहल असतात. बरोबर, धन्यवाद अभय सर या सगळ्या महत्वाच्या विश्लेषणाबद्दल. तर हा ओपिनियन पोल होता आणि त्याचबरोबर इतरही काही राज्य शिल्लक आहेत ज्यांच्यामधल्या ओपिनियन पोल आणि जनतेची मतं आता नेमकी काय, सेंटिमेंट्स काय जनतेचं, ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. पुढचे 4 दिवस कौल मराठी मनाचा आहे विशेष कार्यक्रम.